भारतात चहाचे शौकीन असणाऱ्या लोकांची काही कमी नाही. चहाप्रेमी चांगल्या चहाच्या शोधात दूर दूर पर्यंत जातात. चहा अनेक प्रकारे बनवला जातो. कोणी दुधाचा घेतं तर कोणी कोरी चहा पितं. हल्ली तर ग्रीन टीचं फॅट सुद्धा तितकंच आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शेण, टोमॅटो आणि याक प्राण्याच्या दुधाचा चहा देखील बनत असेल? मंडळी, हे खरंय. नक्की हे विचित्र चहा बनतात तरी कुठे? चला पाहूया. अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये एक वेगळा चहा बनवला जातो ज्याच्या विषयी तुम्ही याआधी कधी ऐकलंच नसेल. या चहाला पंगा गोबर चहा असं म्हटलं जातं. ही चहा बनवण्यासाठी चहाची पाने पाण्यात आणि म्हशीच्या शेणात शिजवली जातात. मिळालेल्या माहितीनुसार या चहामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात असं म्हटलं जातं. याशिवाय दुसरं म्हणजे तिबेट आणि नेपाळच्या डोंगराळ भागात आंबवलेल्या याक बटरने चहाला नवीन चव दिली जाते. हे येथील एक ट्रेडिशनल पेय असून पोचा किंवा बटर टी या नावाने ओळखला जातं. हा अनोखा चहा बनवण्यासाठी याकच्या दुधापासून बनवलेलं लोणी, मीठ आणि चहाची पाने वापरले जातात. यानंतर म्हणजे इंडोनेशिया. इंडोनेशियामध्ये देखील एक विचित्र चहा बनवला जातो. या चहाला बक पूप टी, कोपिलुआक आणि सिवेट कॉफी असं म्हटलं जातं. हा चहा सिवेट या मांजरीच्या विष्ठेपासून बनवला जातो. मांजरीला कॉफी बीन्स खायला दिली जातात आणि तिने संशयास केल्यानंतर या बीन्स गोळा करून त्या वाळवल्या जातात. यानंतर त्या ग्राउंडसुद्धा केल्या जातात. ही कॉफी असली तरी मंडळी, येथील नागरिक ते चहासारखे बनवून पितात बरं का? हा एक अतिशय दुर्मिळ आणि महाग चहा आहे. यानंतरचा आणखी एक वेगळा चहा म्हणजे टोमॅटोचा चहा. टोमॅटोचा चहा मोरोक्कोमध्ये बनवला जातो. या देशात टोमॅटोची आंबट गोड चव आणि पुदिन्याचा फ्रेशनेस यांपासून हा चहा तयार करण्यात येतो. टोमॅटो हा मोरक्कन फूडमध्ये वापरला जाणारा एक आवश्यक घटक आहे. म्हणूनच इथल्या चहामध्येही त्याचा समावेश केला जातो. मंडळी, तर मग तुम्ही सुद्धा जर चहा लवर असाल तर वरील सांगितलेल्या चहांपैकी कोणता चहा तुम्हाला ट्राय करायला आवडेल आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेरीला जरूर सबस्क्राईब करा.